नमस्कार आणि चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज सकाळपासून भरपूर भरपूर पाऊस झालेला आहे, पण तरी पण काम आहे, निघायला पाहिजे। प्रॉब्ली मी आज पुण्याला जाणार आहे, बघूया कसं काय स्केड्यूल होतं आहे। प्लस आजच माझी RTOमध्ये, जे लास्ट टाईम मी गेलो होतो तर RTOमध्ये माझी अपॉइंटमेंट फिक्स झालेली आहे, तर आय डोंट नो कसं काय मॅनेज होणार आहे, पण आयदर पुणे किंवा आयदर RTO, आयदर ऑफ दोज काही ना काहीतरी होईलच। लेट्स सी कसं काय होतं आहे, मुंबईची सिच्युएशन काय आहे, जायला येत आहे का बघूया आणि निघूया। दिवस खूप चांगला आहे, पाऊस आता सध्या थांबला आहे, पण काल रात्रीपासून भरपूर पाऊस झाला आहे, तर आता जरा निघूया आणि मुंबईची परिस्थिती पण बघूया। पण ट्रकची ड्रायव्हिंग टेस्ट दिलेली आहे, ट्रकचं लायसन्सवर एंडॉर्समेंट करून घेणार आहोत। आणि जर तुम्ही बघितलं असेल तर ते एका लर्निंग स्कूल वाल्याचा ट्रक होता, कारण की ॲज पर RTO रूल तुम्हाला एक महिना त्या ड्रायव्हिंग स्कूलकडून ट्रक चालवायला शिकावा लागतो, आणि त्यामुळे मला मग त्याच्याकडून करून घ्यावं लागलं। ऑल्दो मला ट्रक चालवता येत असतानाही मला त्यांच्याकडून एक लेटर लागणार होतं, ते पॉसिबल नव्हतं, त्यामुळे एका ड्रायव्हिंग स्कूल थ्रूच आपण हे एंडॉर्समेंट करून घेत आहोत। इट वॉज अ व्हेरी इझी प्रोसेस, झालेलं आहे, संपलेलं आहे, आता पुढचं स्केड्यूल कसं काय होतं आहे बघूया। दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता झालं आहे प्लॅन पुण्याला निघायचा। अचानक प्लॅन झाला, ॲक्च्युली अचानक नाही झाला, ठरलं होतं, बट हो नाही करता फायनली झालं, निघतो आहे आता। बघूया आता कसं काय काय, पुण्यामध्ये ई पाससाठी तर अप्लाय केलं नाही आहे, पण निघतो आहे, बघूया काय कसं मॅनेज होत आहे। निघालो होतो आणि 5 वाजलेत, खालापूरला डिझेल रिफिल केलं आणि इट इज कम्प्लिटली एम्प्टी। रोडवर पण जास्त ट्रॅफिक नाही आहे, खालापूरला जरा हॉल्ट घेतला आहे, थोडं फ्रेशन अप होतो आणि मग पुढे निघूया। शो यू अ ग्लिम्स ऑफ खालापूर। पुण्यापासून पुढे 30 किलोमीटर या ठिकाणी आलो आहे, इथे आनंद अमृतुल्य आणि वडापाव आहे, अप्रतिम वडापाव, अप्रतिम चहा, लॉकडाऊनमध्ये चांगली सोय चहा पिण्यासाठी। मला तर वाटतं मुंबईवरून खास इथपर्यंत चहा प्यायला आणि यायला काही हरकत नाही आहे। आपण निघूया तर पुढच्या प्रवासाला। जर आपण कोल्हापूरपर्यंत पोचलो तरी आपण पुढे जाणार आहोत, जर नाही पोचू शकलो तर आपण रिटर्न मुंबईला जाणार आहोत। लेट्स सी। रात्रीचे 10:15 कराडमध्ये हॉटेल सागर, मस्त कोंबडी हाणली आहे, हाणली म्हणजे खाल्ली आहे, आणि कराडवरून आता पुढे निघतो आहे, बघूया प्रवास कुठपर्यंत। जर रात्री लेट झाला तर दुसऱ्या दिवशी कंटिन्यू। गुड मॉर्निंग, काल रात्री
12:30 वाजले आम्हाला मिरजमध्ये. आम्ही पोचलो सेफ एंड साऊंड, काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मस्त क्लायमेट आहे, इट्स ब्युटिफुल. काही ठिकाणी चेकिंग्स झाल्या बिकॉज रात्र झाली होती त्यामुळे, पण वी रीच ठेर. आता इथून आजची जर्नी कदाचित कोल्हापूरपर्यंत होईल. आज जरा इथे थोडं काम आहे, ते वाइंड अप करून जर कोल्हापूरला जाणं झालं तर वेल अँड गुड, एल्स वी आर प्लॅनिंग अ रिटर्न ट्रिप. बघूया कसं काय होतं आहे आजच्या दिवसात. दुपारचे ऑलमोस्ट 12 आहेत, काम होतं ते आटपलेलं आहे, काम झालेलं आहे, आता मुंबईला निघालो. मस्त दोन्ही बाजूला सजी लावण आहे. जेवायला किती शांत असं वाटतं. तिकडून निघालो डायरेक्ट खंबाटकी घाटाच्या जवळ थांबलोय. वेळ झाली जेवणाची, तर इथे एक हॉटेल अंबिका आहे. इथे ऑलमोस्ट खंबाटकी घाटच्या आधी सगळे हॉटेल्स चालू आहेत, जिथे तुम्हाला स्नॅक्स वगैरे अवेलेबल होत आहेत. तर आपण आता आत जाऊया. इथून पुढे जर तुम्ही मागे बघत असाल, इथून पुढे खंबाटकी घाट चालू होतो. आणि तिथून येताना आम्हाला साताऱ्याच्या नंतर आम्हाला विचारलं गेलं की पास का नाही आहे वगैरे, पण मग आपल्याकडे इनफ डॉक्युमेंटेशन्स होते ज्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता आलं. सो येस, जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं तर तुम्हाला पास हा लागतो आहे. गरम मिसळ खाऊन झालेली आहे आणि आता पण निघालो आहे मुंबईच्या दिशेने. पाऊस अजिबात इथे नाही आहे, बऱ्यापैकी गर्मी होते. निघूया मुंबईला, भेटूया विजिबिलिटी फॉग इन द होल घाट. आणि इतक्या वर्ष आम्ही ट्रॅव्हल करतो आहे बट वी हॅवंट सीन दिस एम्प्टी. खालापूर कधीच एवढं एम्प्टी नव्हतं, इट्स कम्प्लिटली एम्प्टी. लोकं नाही आहेत, गाड्या नाही आहेत, बट दिस इज अ मॅन्डेटरी पिट स्टॉप. कारण की ॲज पर रूल वेन यू एंटर फ्रॉम दॅट टोल ते दुसरी ह्या टोल एक्झिटच्या टोलपर्यंत यू हॅव टू कम्प्लीट द जर्नी पोस्ट 38 मिनिट्स. पण आपली जर्नी 38 मिनिट्सच्या आधीच होते, युजली जाता नाही आणि येतं नाही. त्यामुळे जेव्हा जाताना आपण तो पिट स्टॉप घेतो, इथे रिफ्युलिंग करतो. सिमिलरली येताना आपण इथे रिफ्युलिंग करतो, इथे थांबतो थोडा वेळ आणि मग पुढे जातो. त्यामुळे आपले 38 मिनिट्स कवर होतात, दॅट इज द ओनली रिझन. बाकी आय शो यू द सिच्युएशन. सध्या कम्प्लिटली एम्प्टी, कोणी नाही. मुंबई अदर ब्युटिफुल डे ना अदर ब्युटिफुल मॉर्निंग. काल आम्ही जसं तिकडून निघालो होतो, येता येता आम्हाला संध्याकाळचे 5 वाजले आणि त्याच्यानंतर काम वगैरे आटपून मला घरी यायला.
खूप लेट झालं होतं. येताना जे फारसे व्हिडिओ झाले नाही आहेत कारण की येताना खूप कंटाळा आला होता. इट वॉज ऑलमोस्ट अ 24 आवर्स ड्राईव्ह आणि कंटाळा खूप आला होता, त्यामुळे येताना जे फारसे व्हिडिओज करता आले नाही आहेत. पण या जाताना तुम्हाला जाता येता तुम्हाला मुंबई टू कोल्हापूर तीन ठिकाणी तुमच्या गाड्या चेक होणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ई पास विचारत आहेत. कोऑपरेट करा, खूप कोऑपरेटिव्ह आहेत तिथे आणि समजून घ्या ते लोक 24 तास उभं राहून काम करतायत, तर थोडीफार चिडचिड होणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. पण तुम्ही कोऑपरेट करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि फॅमिलीला घेऊन जात असाल तर नक्की ई पास काढा, कारण की ई पास शिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही आहे कदाचित. आमच्याकडे ई पास नव्हता पण आमच्याकडे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स होते आणि आम्ही कामासाठी जात होतो. जेन्युइन कारण होतं त्यामुळे आम्हाला सोडलं गेलं. सो अंडरस्टँड दिस की जेन्युइन असेल तर तुम्हाला नक्कीच जायला मिळेल. पण प्रेफरेबल मी सांगेन की पास काढा आणि पुढे जाऊ. एवढंच सांगून मी माझा ब्लॉग एंड करेन. जर तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि जसं सांगेन की मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, घरातल्यांची आणि तुमची काळजी घ्या, काळजी घेऊन प्रवास करा. सायनिंग ऑफ फॉर टुडे फ्रॉम मुंबई. हॅव अ नाईस डे.